12 मिनिटे झालेली आहेत. तर सलमजोडी मैदानामध्ये आपण पाहतोय पवन आणि त्याच्यासमवेत विजय. पवन आणि विजय ही सलमजोडी मैदानाकडे येताना आणि गोलंदाजी मार्ग टोलमॅन विलासपूर राणा संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज चिराग माली. मेंडेल फॉल्सचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर चिराग माली, याला आपण पाहू शकता. भव्य दिवे क्रीडांगण पवन आणि विजय टू ओपनर ऑन द ग्राउंड. विजय आणि पवन हे सलमजोडी मैदानात जयपासून गुडसे बी संघाकडून क्षेत्रक्षण सजवलं गेलेलं आहे. मेंडेरी पावसाच्या पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्रक्षक आपण आउटफील्डमध्ये पाहणार आहोत. थट्या सर्कलमध्ये इतर क्षेत्रक्षक क्षेत्रक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतील. परेश पाटील यांच्याकडून घुडसे संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तर सलमजोडी मैदानात आपण पाहतोय पवन आणि विजय आणि वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं मॅन्डेटरी पावतेचा पहिले षटकासाठी गोलंदाजी मार्ग टोलमॅन चिराग माली. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामनागिर फलंदाज पवन. पहिला चेंडू अपील तिथे आपल्याला पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट चेंडू, चेंड ऑफ द पेस, थोडासा गतीमध्ये परिवर्तन केला होता गोलंदाज चिराग मालेने. टोलमॅन आहे आणि उंचीचा पुरेपूर फायदा बऱ्याच वेळा या गोलंदाजाने आपले गोलंदाजी करताना घेतलेला आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता चिराग माले टू पवन केने. फ्रंटलाईन गोलंदाज चिराग टर्न फ्रॉम वेबिटायझिन गेले. मात्र एक्स्ट्रा कोर्टच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर मोठा मासा घालायला लागतो. बिग फिश इन नेट बड़ी मछली जाल में फंसी हुई A1 पवन याची गेली संपुष्टात. मोठा हादरा म्हणता येईल पवन केने मॅन इन फॉर्म. हा फलंदाज बाद होऊन पॅनकडे परतताना आणि अर्ली ब्रेक थ्रू आपल्या पहिल्या षटकामध्ये ब्रेक थ्रू मिळवून देतो टोलमॅन चिराग माले. मेंडेरी पावलचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. नाणेफेक जिंकलेली आहे विलास स्पोर्ट्स राहणार संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे पहिल्या 2 चेंडूंवर आपण पाहतो तो निर्णय चांगला ठरलेला आहे. नवीन फलंदाज मेघनाथ केने येतोय वन डाऊनला खेळण्यासाठी. मात्र सामनागिर फलंदाज विजय उर्फ पंधू डीप मध्ये 2 क्षेत्रक्ष आपण पाहू शकता डीप मिडिल विकेट रिजन मध्ये आणि एक क्षेत्रक्ष वाईडिश लॉंग अँड रिजन मध्ये तैनात केलेले आहे. चिराग राईट मोर द विकेट. यावेळी अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू पूर्णपणे खोलून ठेवला होता फलंदाजाला. अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहतो. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग बाय टोलमॅन चिराग माली. चिराग माली टर्न फ्रॉम हेपेटायझन राटा मोर द विकेट. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू स्वतःचा बचाव केलेला आहे. पुश करो खुश राहो एका धावीवर समाधान माना लागतो. जोपर्यंत शॉर्ट कव्हरेज मध्ये चेंडू अडवला जातोय एका धावीने विजय आपलं खातं उघडतोय आणि संघाचं खातं उघडलं जाते. पहिल्या षटकामधील पुढील चेंडू सामनागिर फलंदाज मेघनाथ. यावेळी मिस टायमिंग फटका चेंडू हवेमध्ये चेंडूला क्षेत्ररक्षक येतोय सुरेख जेल आणि दुसरा फलंदाज फेल शॉर्ट पॉकेट ऑफ रॉकेट मेघनाथ किनेची गेली संपुष्टात. दोन फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरलेले आहेत. चिराग माले यंदा जंगामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. चिराग माले जर बघितला तर दोन्ही फलंदाजांना
भोपलाही फोडता आला नाही. शून्यावर बाद होऊन दोन्ही फलंदाजा डगआउट चासऱ्याला गेलेले आहेत. ज्याबद्दल गोडसे बी संघाने जो चषक आयोजित केला होता, हावरे चषक, तो पटकला होता वीर तानाजी दापोडे या संघाने. अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन राजन पाटील आणि त्याच्या संपूर्ण टीमने तिथे केलं होतं आणि यंदाच्या हंगामाला नक्कीच तो चषक पटकावून सुरुवात केलेली आहे. गावती ओली संघाला अंतिम सामन्यामध्ये पराभूत केलं होतं. त्या चषकामध्ये हर्षद चौधरी हा मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. ऑलराऊंडर प्रदर्शन त्याच्याकडून पाहायला मिळालं होतं. आणि प्रितेश पाटील दापोडे गौरव हा बेस्ट बॉलर सर्वाधिक विकेट त्या गोलंदाजाने त्या स्पर्धेमध्ये चटकावले होते. चिराग माली नवीन फलंदाज संदेश केले होते नॉर्थ स्टेटला, मात्र सामनेकर फलंदाज विजय. यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताला नाही, मिडल क्रिजरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. फक्त एका धावे समाधान मानावं लागेल विजय या फलंदाजाला. विजय एका धावीने पोहोचतो आपल्या वैयक्तिक दोन या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या 2-2. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आपण पाहतोय पूर्णपणे वर्चस्व विलास स्पोर्ट्स राहणार संघाचं पाहायला मिळतंय. कारण 2-2 अशी स्थिती, दयनीय अवस्था जेपर्यंत गोडसे बी या संघाची. जहरी रांजनाली संघाने कुठे जायचं नाही. जहरी रांजनाली मागच्या सामन्यामध्ये जहरी रांजनाली संघाने विजय संपादन केला होता. सुरू असलेला सामना आपण पाहतोय गोडसे बी विपक्ष राहणार या दोन संघामध्ये. मसल गोलंदाज आपण पाहतोय, खांद्याचा वापर जास्तीत जास्त गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातो गोलंदाजी करताना. नाही तो गोलंदाज नितीन पाटील येतो गोलंदाजी मार्कवर व्यायपीठाच्या टोकाकडनं. सामनाकर फलंदाज विजय. विजय चंदने नॉशिकला आपण पाहतोय संदेश केने. मेंडेर पॉपचा पहिला षटक आणि पहिल्या षटकामधील दुसऱ्या षटकामधील पहिला चेंडू. यावेळी मात्र मिस टायमिंग फटका चेंडू हवेमध्ये, चेंडूला क्षेत्ररक्षक मात्र झेल अशक्य. लॉंग लेग रिझन कर चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग लेगला जोपर्यंत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 2 धावपर्यंत होतो फलंदाज विजय. आणि या 2 धावीने गुडसे संघाची धावसंख्या वाढून होते ती 4. 2-4 दुसरं मेंडेटरी पावसाचा षटक सुरू असताना नितीन पाटील 3 षटक्ष ऑल्टरनेटमध्ये आपण पाहू शकता. डीप मिड विकेट, त्यानंतर वाडिश लॉंग अन आणि वाडिश लॉंग ऑफ. वाडिश लॉंग अन रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय अक्षय चौधरी. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक मात्र आता डीप स्क्वेअर लेगला तैनात केला जातोय. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू एसटी उखडली होती. आपण पाहतोय उजवी एसटी उखडली होती. चेंडू वंडरफुल ब्युटिफुल आणि दांडी गोल इथे होते. तिसरा फलंदाज बाद होतोय जेपर्यंत गोडसे बी या संघाचा. धावसंख्या स्थिर आहे. नवीन फलंदाज रुपेश येतोय खुलपट्टीवर खेळण्यासाठी. नितीन पाटील वैयक्तिक पहिलं आपल्या कोट्यामधील आणि सांघिक दुसरं षटक आता मेंटेन फॉर्मचा दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच चिराग माली याने पहिल्या षटकामधील दुसऱ्या चेंडूवर आणि 5व्या चेंडूवर विकेट प्राप्त केल्या आहेत. आणि विशिष्ट राहिले नितीन यांनी आपल्या दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेले आहे. दोन्ही गोलंदाजाचं एक विशिष्ट राहिलेलं आहे इनिंगमध्ये. यावेळी मात्र अपंच केलेल्या चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय स्वीपर गोर मधून शुभापार नेत्र दीपक चौकार. रुपेशाच्या बॅटमधून निघालेला हा नेत्र दीपक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. इनफील्डच्या वरून टिपिकल पॉवरफुल फटका आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळी मिस टायमिंग फटका चेंडू हवेमध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. मात्र झेल याला म्हणतात आसमान से गिरा और खजूर में अटका.
आपण रिप्ले मध्ये पाहू शकता, एक ने छोड़ा तो दुसरे ने पकड़ा, आसमान से गिरा और खजूर में अटका। रुपेश याची खेळी संपुष्टात आलेली आहे। रुपेश यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 4 धावांचं योगदान दिलेलं आहे। दयनीय अवस्था आपण पाहतो। जेव्हापासून गुरसे बिया संघाचे दुसरे षटक मार्गस्थ असताना आपल्या षटकामध्ये दुसरा विकेट प्राप्त केलेला आहे। चिराग यांनी 2 विकेट प्राप्त केलेले होते पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर नितीन त्याच्या पावला बॉल ठेवताना 2 विकेट प्राप्त करतोय। किशोर मुकादम येते आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम यांचे बंधू। नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी नितीनच्या माध्यमातून आपण पाहतोय। आतापर्यंत फक्त 6 धाव खर्च केलेले आहेत आणि 2 अमतून गडी बाद केलेले आहेत। नितीन मसल गोलंदाज सामनाकडे डावखुन शैलीचा फलंदाज संदेश केने यायला माता चेंडूला भिरकवून दिलेला आहे। सुरेश रेणाच्या अंदाजाने चेंडू शुमावार षटकार। आपण रिप्ले मध्ये पाहू शकता चुकीचा चेंडू आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही, जसा चेंडू तसा समाचार। चेंडू सीमापार षटकार। फुलटा लोअर फुलटा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलेला चौकारासाठी महागडा षटक आपण पाहतोय। 2 चेंडूवर तब्बल 10 धाव कुठून काढलेला संदेश केने याने। अशा प्रकारे 2 षटकांची ते समाप्ती झाली आणि 2 षटकांची समाप्ती नंतर जबजन गोरसे 20 संघाची धावसंख्या दिलेली आहे ती 4-18। दोन षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्तीनंतर 4 फलंदाज बाद होऊन फिल्डमध्ये परतलेले आहेत आणि धावफलकर धावा झळकले गेले ते 18। अबू स्पोर्ट्स खाडी यांच्यापासून गोरसई या संघाने आपण एक्शन मध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी या सामन्यामधील विजय संघ लढत देईल जहरी रांजरुल या संघाशी। गोलंदाजी मार्गावर चिराग माले याचा बंधू गितेश माले आपण पाहतोय। सामना करताना सज्ज होते फलंदाज किशोर मुकादम। आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या स्पर्धेचे शिल्पकार कुंदनजी पाटील साहेब नक्कीच ही स्पर्धा एन्जॉय करताना। गितेश माले सामना करेल फलंदाज किशोर मुकादम। यावेळी मात्र कंट्रोल पुलचा फटका मिडियो क्रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतो फलंदाज। फक्त 1 धावे समाधान मानायला लागतोय फलंदाजाला। 1 धावने किशोर आपला अकाउंट ओपन करतोय। तिसरं षटक मार्गस्थ आहे। पावलाच्या 2 षटकांची समाप्ती ते झालेली आहे। विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते। संदेश याने आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केला आणि तब्बल 10 धावा कुठून काढले त्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे। अतिशय उत्कृष्ट फलंदाज आपण पाहतोय। डावखुरे शैलीचा शैलीदार फलंदाज आहे सुरेश रैना पॉप गोडसई संदेश केने। गितेश सामना फलंदाज संदेश। येईल मात्र चुकीची लाईन पंच आमच्याकडे वळतात। हात समांतर रेषेमध्ये फैलावतात तर वाईडचा इशारा करतात। अवंतर धावेमध्ये भर पडते। गितेश पुन्हा व्हीआयपी डॅचच्या डोकाकडून सामना करेल फलंदाज संदेश केने। यावेळी बॅटचं येज जोरदार आफील तिथे केलं जातो मात्र टप्पा पडून चेंडू एसटीच्या हातामध्ये जातोय। आता चांगली गोलंदाजी आपण बघतोय। शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। चांगल्या रणनीतीने गोलंदाजी करताना आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू हाताला जातोय। एनी फॉर्मॅटमधला आयडियल चेंडू ज्याला क्रिकेटमध्ये संबोधलं गेलेलं आहे। दिनू मामा आणि रघु मामा दोघांनी संपर्क साधायचा आहे। यायला मात्र चेंडूला फोर्स केलेला आहे आणि चेंडू जातोय मिडविकेटच्या वरून सीमापार षटकार। Thank you।
धावसंख्या सहाने मुसंडे मध्ये धावसंख्या सहाने वाढून होती ती 26-26 लॉस फॉर द 4 विकेट. यावेळी मात्र स्टेट रॉयल्सचा फटका, चांगला क्षेत्ररक्षण अक्षय चौधरीच्या माध्यमातून लॉंग अँड रिजन मध्ये क्विक थ्रो, फक्त आणि फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही, धावसंख्या एक ने वाढून होते ती 27-27. सुरू असलेला सामना आपण पाहते विलास स्पोर्ट्स राहणार विपक्ष जयवर्धन गोडसे बी या दोन संघामध्ये, दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत आणि दोन मात्यवर समान ताकदीच्या संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गितेश माले आपल्या कोट्यामधील पहिलं आणि सांगे का तिसरं षटक आता होईल. सामनाकडे फलंदाज किशोर. विषप मध्ये दोन शतक 30 सर्गामध्ये एस्ट्रोच्या मागे आपण पाहतोय. त्यानंतर पॉइंट कव्हर 30 सर्गामध्ये असे 4 शतक 30 षटाच्या सर्कलमध्ये आपल्याला पाहायला, इतर शतक सीमारेषे लगत तैनात केलेले आहेत. गितेश माले राईट मोर द विकेट. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पूर्णपणे खोलून ठेवलेला फलंदाजाला, अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहतोय गोलंदाज गितेश मालेच्या माध्यमातून आणि त्याला प्रोत्साहित करताना शतरक्षक. हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता, खोलवर टप्प्याचा अगदी बुंध्यामध्ये चेंडू आतलला होता. गितेश षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सामना फलंदाजा किशोर. यावेळी पुन्हा एकदा सफल केल्याचा प्रयत्न एस्टेनच्या वरून आधामध्ये निर्दोष चेंडूने तिसऱ्या षटकाची समाप्ती, 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकाची समाप्तीनंतर जयभद्रंग गोडसे बी संघाची धावसंख्या झालेली होती 4-27 लॉस फॉर द 4 विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर. तीन ओव्हर के समाप्तीने 27 रन बिना 4 विकेट के नुकसान पे. 9-67 प्रति षटकामागे धावा झळकवल्या होत्या जयभद्रंग गोडसे बी या संघाने. गोलंदाजा वर्गावर भावेश चौधरी येतोय. भावेश चौधरी सामना सज्ज होईल फलंदाज संदेश केने. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, 5 षटक आहे सीमारेषे लगत तैनात केले आहेत. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट लॉंग ऑफ लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट फ्रंट लेग शॉर्ट थर्ड मॅन त्यानंतर शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट कव्हर. यावेळी मात्र चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून ठेवलेलं आहे, स्वीपर कव्हर मधून चेंडू जाते सीमापार चौकार. अतिशय उत्कृष्ट फटका, चेंडूच्या मॅरिटनुसार हा फटका खेळला होता. ऑफसाईड आउटसाइड टू ऑफसाइड हा चेंडू होता आणि त्याच दिशेने हा चेंडू टोला होता ऑफसाईडला. अप्रतिम फटका आपण बघतोय संदेश केनेच्या बॅटमधून. भावेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्ग सजवतो व्हीआयपी डायच्या डोकाकडून. सामनाकडे फलंदाज संदेश. यावेळी चेंडूला फोर्स केलेला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय चौधरीच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि यस घातक ठरतोय. संदेश केनेची गेली संपुष्टात, आणखीन एक हात बसतो जयभद्रंग गोडसे बी संघाला संदेशच्या रूपाने. काशी गह काशी तुझी सवय कशी जरा बोल माझे पाशी ग. नवीन फलंदाजा भावेश पवार येतोय लेट ऑर्डरमध्ये. धावसंख्या पण बघतोय धावपलकावर 32-32 सुरू असलेला सामना आपण बघतोय विलास स्पोर्ट्स राहणार विपक्ष जयभद्रंग गोडसे बी या दोन संघामध्ये. अतिशय भव्य दिव्य क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय आणि या क्रीडांगणामधून या स्पर्धेचं टेट प्रेक्षेपण SSS आणि युट्यूबच्या माध्यमातून केलं जात आहे. आज या स्पर्धेचा हा सलग तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील दुपारच्या सत्रामधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. भावेश टू भावेश, भावेश चौधरी
टू भावेश पवार, यावेळी फोर्स केलेला चेंडूला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चांगला प्रयत्न मात्र चेंडू रिकोसेस होऊन जातो सीमापार चौकार। हे पहिली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे, हो पहिली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे। चौकाराने भावेश पवार आपला खातो उघडतो नाही, चौकाराने जेपर्यंत गुळसे बी संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ते 36। पाच फलंदाज हे बाधून फॉलोमध्ये फिरतलाय, निम्मा संघ डगोरच्या आसऱ्याला। भावेश पवार आणि किशोर मुकादम हे जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून चौथं षटक आता गोलंदाज भावेश चौधरी। भावेश व्हीआयपी डॅशच्या टोकाकडून वळताना सामनाकडे फलंदाज भावेश पवार। यावेळी एक मोठा फटका, उंच उंच आणि लांबच लांब हाय अँड हँडसम षटकार। धावसंख्या सहा ने मोसंबी मध्ये, रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अतिशय ताकदवार फटका आपल्याला पाहायला, पूर्णपणे फटक्यामध्ये ताकद झोकली होती आणि चेंडू ज्यावेळी बॅटला लागला होता त्याच्यावर मूळ उमटली होती षटकाराची। प्रभू मामा आपण संपर्क साधायचा आहे, प्रभू मामा। यावेळी मात्र मिस्टमिंग फटका, चेंडू हवेमध्ये चेंडवली एष्टक आणि इथे मात्र भावेश पवार याची गेली संपुष्टात। प्रभू मामा आपण संपर्क साधायचा आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्स से। धावसंख्या आपण पाहतोय दरम्यान स्थिर आहे ती म्हणजेच 42। भावेश चौधरी नवीन फलंदाज राहुल येतोय खेळपट्टीवर खेळण्यासाठी सामना करेला भावेश याच्या गोलंदाजीचा। डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर काओ कॉर्नरमध्ये एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन रिझनमध्ये अक्षय, लॉंग ऑफ रिझनला एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता। यावेळी मात्र नजर हटवली होती चेंडू मारताना, परिणामस्वरूप फटक्यामध्ये ताकद झोकता आली होती फलंदाज राहुल याला। एका धावीने राहुल आपलं खातं उघडतोय आणि एका धावीने ज्यापासून गोळसे बी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 43। चार षटकांची समाप्ती, चार षटकांची समाप्तीनंतर नाणेफेक खाल्ल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ज्यापासून गोळसे बी संघाने आपल्या सहा गड्यांच्या मोबदल्यात धावपळकर धाव झळकवलेल्या आहेत त्या 6-43। शेवटचं षटक हाताळण्यासाठी चिराग माले याला कायम ठेवलेलं आहे। या अगोदर पहिलं षटक चिराग माले याने हाताळलं होतं, अप्रतिम गोलंदाजी केली होती, फक्त दोन धावा खर्च केल्या होत्या आणि दोन विकेट बाद केल्या होत्या, कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये। तोच चिराग माले आपल्या कोट्यामधील शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे। यावेळेला मात्र हेलिकॉप्टर फटका, ओहो महेंद्र सिंग धोनीचा अंदाज आणि चेंडू सीमापार षटकार। चील चील चिल्ला के कजरी सुनाए, झूम झूम कौवा पीरू तक बजाए। अप्रतिम फटका आपण पाहतोय, हेलिकॉप्टर उडवलं होतं राहुल याने, सहा धाव वसूल करतोय आणि सहा धावेने धावसंख्या येतोय आकार। चिराग टू राहुल, यावेळी मात्र खोलो टप्प्याचा चेंडू आणि यस प्लम LBW पाचीच्या रूपाने राहुल केनेची गेली संपुष्टात, लेग बिफोर विकेट। जरा थांब ग पोरी, जरा थांब
पोर ही न जाऊ नको दूरी ही रस्ता तुझा धरला गजरा थाम गह पोर ही न जाऊ नको दूरी ही रस्ता तुझा धरला। राहुल केने याची केली संपुष्टात आलेले आहे। 500 रुपयाने फलंदाज बाद झाले। नवीन फलंदाज योगेश केने येतोय। योगेश उर्फ बाला धावसंख्या स्थिर आहे। आपण पाहतोय धावपळकर धाव जलकल गेलेले आहेत 49। चिराग माले टोलमॅन ज्याने पहिलं षटक उत्कृष्टरित्या हाताळलं होतं। पहिल्या चेंडूवर षटकार खर्च केल्यानंतर या चेंडूवर मात्र वापसी केलेली आहे। एक तुमारे कामारे आपल्याला पाहायला मिळतंय दोन चेंडूंचा जर विचार केला तर। पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर लगेच विकेट प्राप्त करतोय चिराग माले टोलमॅन। व्यापेटाच्या टोकाकडनं वळण्यासाठी सज्ज होते। सामना करेल नौका फलंदाज नुकताच खेळपट्टीवर आलेला योगेश। एकोणपन्नास धावा आपण पाहतोय। येईल मात्र लॉर पुलटा चेंडू पुन्हा एकदा अपील आपल्याला पाहायला मिळतोय। डायरेक्ट हा हिट करण्याचा प्रयत्न आणि ओव्हर थ्रूच्या रूपाने दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाजचा धावपात फक्त एक धाव आणि अर्ध शतकी एका धावेने झलकलं गेलेलं आहे ज्यापासून गोरसे बिया संघाचं। राजू पाटील आला नवस राज साहेबान तो खास राजू पाटील आला नवस होते चर्चा गावा गावात एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा। नवीन फलंदाजचा योगेश घोटकर येतोय। योगेश केने बाद झाल्यानंतर योगेश घोटकर खेळपट्टीवर येतोय। दहाव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे। सेकंडला जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय जपेजन गोरसे बी या संघाचे आणि धावपळकर धाव झलकल गेलेले आहेत। त्या 50 अर्धशतक गाठलेलं आहे जपेजन गोरसे बी या संघाने। चिराग माली टोलमॅन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क सज्ज होतोय। सामना करायला फलंदाज योगेश। लॉर फुलडा चेंडू लॉप केलेला चेंडूला डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न। अक्षय चौधरी चेंडूवर झेपावतोय। चांगले क्षेत्ररक्षण लॉंग अँड रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळते अक्षय चौधरी याच्या माध्यमातून। फक्त एका धावे समाधान मानावं लागेल फलंदाज योगेशला। एका धावीने धावसंख्या पुरुषांची धावसंख्या 51 लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस। शेवटचं षटक मार्गस्थ आहे। शेवटच्या षटकातील तो गोलंदाज चिराग माले। सामना करेल फलंदाज राहुल किशोर। यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू जोरदार अपील तिथे पाहायला मिळतोय। एक चोटी धाव पूर्ण करतात लेग बायचा शेरतोय पंचांकडनं। एका धावीने धावसंख्या हळूच पुरू शकते। धावसंख्या 1 शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू शेष असणार आहे आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज चिराग माली। सामना करायला फलंदाज योगेश। यावेळी मात्र इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्रक्षापासून दूर एका टप्प्यावर चेंडू जोपर्यंत शॉर्ट फ्रंट रिझन मध्ये अडवला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण। अशा प्रकारे प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक खाल्यानंतर ज्यापासून गोरसे बी संघाने आपल्या धावपळीवर धावा झळकल्या त्या 53 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे विलास स्पोर्ट्स राणाला संघासमोर। तरी आव्हानाचा पाठलाग विलास स्पोर्ट्स राणा संघ सेकंड इनिंग मध्ये दुसऱ्या डाव मध्ये कशा प्रकारे करेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतात माझे सकल समालोचक व्हॉइस ऑफ दहिसर सौरभ पाटील।
त्यावेळेला मात्र गेम ऑन. पहिलं षटक भावेश पवार यावाला शॉर्ट टर्म डिलिव्हर फडीत पडल्यानंतर चेंडू उचली घेतली. बाड चेंडूचा संपर्क जाणार नाहीये. चेंडू निर्धाव चेंडू, पहिलाच निर्धाव चेंडू भावेश पवार. हे क्रिकेटमधलं एक नाव आहे, अष्टपैलू खेळाडू आहे घोडसई संघाचा. कित्येक वेळा मी त्यांना ठाणे रायगडमध्ये चांगला परफॉर्मन्स करताना बघितलं, तोच मात्र भावेश पवार गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. यावेळेला मैदानामध्ये तर स्ट्राईक आहेत ते भावेश चौधरी. यावेळेला मात्र यू मस डेफिनेटली हिट दांडी गोल, भावेश चौधरी बॅक टू द पवेलियन. इथे मात्र कुठेतरी भावेश पवार, तो आपला काय गोलंदाजी करतो. या वेळेला मात्र पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर दांडी गोल केली भावेश चौधरीची. गोल्डन टक वरनं बाद केला मात्र भावेश चौधरीने भावेश पवार. मात्र पिवनचा पळवेचा पहिलं षटक हटालतो आहे. एक क्रिकेटमध्ये नाव आहे भावेश पवार, या भिवंडी मधला घोडसई गावातला एक भावेश पवार चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. कुठेतरी मीनामध्ये टार्गेट पाहू शकाल 54 धावेचा आहे. 54 धावा पार करत असताना मात्र अजून 2 चेंडू वाटले, त्यामध्ये एका फलंदाजाला बाद केला. कोणत्याही प्रकारची धाव मात्र दिली नाहीये. 10.80 सरासरीनं या धावसंख्या उभारावं लागतील जरा सामना जिंकायचा असेल तर. विलासमृती राहणार संघाला. यावेळेला मात्र नवीन फलंदाज, यावेळेला मात्र वन डाऊनसाठी देवेश आला. देवेश वन डाऊनचे फलंदाज खूप हातकत असतात. कशा प्रकारे यावेळेला मात्र मैदानामध्ये फलंदाजी करेल. धावका आताचा फलंदाज आहे, धावकुरे आताचा फलंदाज खूप घातक असतात. आता मात्र लक्ष असणार आहे देवेशकडे, तो कशा प्रकारे फलंदाजी करतो. मग तेव्हा चांगला गोलंदाज त्याच्या समोर भावेश पवारला पाहू शकाल. ही मॅच रफ अँड टफ होईल त्यात मात्र काही शंका नाही आहे. या षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र चेडू पाडल्यानंतर चेडू खाली राहिला बॅट. आधी गेली मात्र चेडू विकेट किपरच्या दस्तकात मध्ये झाला आहे. निर्धाव चेडूची समाप्ती. काय गोलंदाजी करतो यावेळेला मात्र भावेश पवार. फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारून देत नाही, वंचित ठेवतो. मात्र क्रिकेट मधलं नाव मोठं नाव आहे हे भिवंडी मधला भावेश पवार. तर या षटकात दिला पुढचा चेंडू. यावेळेला देफेसाठी चेंडूला फिरकावून दिलाय डाऊन द ग्राउंड ते ड्राईव्ह. यावेळेला मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक माटी ही षटकार आणि असा धावा. तुम तो ठहर परदेसी, तुम तो ठहर परदेसी, साध क्या निभाओ. आता मात्र कुठेतरी श्रीगणेश ओपन केला देवेशनं 6 धावेनं. काय षटकार फेसला मात्र 3 चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर षटकार खेचला भावेश परवारवर चळवेला हा हल्ला आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू शॉर्ट चेंडू म्हटला पडल्यानंतर चेंडूला उंचली घेतो टेकऑफ झाला. गुडलाईन स्फोटवरनं चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती. अजूनही मात्र या षटकातील पिवनचं पहिलं षटक भावेश पवारचं चालू असताना एक चेंडू शिल्लक असेल आणि धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 6 धावा. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा लॉप केलाय. आता मात्र चेंडू सरळ जाईल लॉन्ग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. देवेशच्या बॅट मध्ये येणार हा दुसरा खडखडी षटकार. आणि आता मात्र भावेश पवारनं धावा खर्च केल्या पीवन मध्ये. 12 धावा खर्च केल्या. कुठेतरी मी म्हणेन थोडा महागडा झाला. जरूर एका फलंदाजाला भावेश चौधरीला बाद केला. त्याच्यानंतर देवेशनं 4 चेंडूचा सामना केला आणि मात्र 12 धावेची बहादर खेळी केली. तर मात्र माझ्यासाठी स्कोरर आहेत ज्ञानेश्वर मुकादम घोरसईचे आहेत. त्या गुणलेखेच्या भूमिकेत पाहू शकाल. तसेच आम्हाला 3 दिवस मात्र स्कोरच्या भूमिकेत लाभले.
गोलंदाज राहुल सांगी कोटा दुसरा वैयक्तिक पहिला गोलंदाज राहुल चा वापर केला जातो आहे या वेळेला. राईट आर्म ओवर द विकेट, पहिला चेंडू सुरेख पद्धतीने मिड ऑफ क्षेत्र असे डायरेक्ट हिट या वेळेला, मात्र कुठेतरी मी म्हणेन थ्रो थोडा खराब आलाय. एकदा बसेल एक धावीन धावपलकावरती धावा एक ने वाढेल 13 धावा, मात्र करणने आपल्या डावाची सुरुवात केली आहे 1 आणि संघ जाऊन पोचलाय तो मात्र विलास मोती राहणार संघ 13 ह्या धावसंख्येवर. 13 धावा धावपलकावरती या वेळेला मात्र लागल्यात. मी म्हणेन या विलास मोती राहणार संघाचा त्या जो आत्ता मात्र स्ट्राईक लागलाय फलंदाज देवेश ज्यानं मात्र 2 षटकार लागवल्यात 4 चेंडूमध्ये 12 धावेची केली गेली, तो मात्र आता स्ट्राईकला असेल तर आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण की 54 धावेचा पाठलाग आहे, कंपल्सरी 54 धावा काढाव्याच लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर विलास मोदी राहणार संघाला. इथे मात्र थोडासा गोलंदाजाला अडथळा आलाय रणकमध्ये, आता मात्र पुन्हा एकदा तयार होणार गोलंदाज राहुल. राहुल तयार होणार समोर फलंदाज देवेशसाठी. राईट आर्म ओवर द विकेट, या वेळेला सुरेख पद्धतीने ब्रह्मास्त्र वापरलं होतं चेंडू या वेळेला मात्र गेला, तो मात्र लॉंग ऑफचा षटक येणार, चेंडू उचलणार फेकणार तो पर्यंत दोन फलंदाज मध्ये अवधी होता 2 धावा पूर्ण करण्याचा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, काय या वेळेला मात्र 2 धावा भरायच्या वेगानं करण आणि देवेशना पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जातील, त्या मात्र 15 धावा धावपलकावरती लागलाय दुसरं षटक मार्गस्थ असताना. का देवेश आता मात्र चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघाचा, मात्र भावेश चौधरी बाद झाल्यानंतर सलमीला फलंदाजी बाद झाल्यानंतर त्याच्या जबाबदारी घेते. या वेळेला मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न अपील केली जाते, मात्र अपील या वेळेला मात्र बघा ही सर खरी ओळख आहे मित्रांनो या खेळाडूची, मात्र फलंदाजाची. मात्र स्वतः पंचांनी कुठल्याही प्रकारचा मात्र अपील जरूर केला होता, मात्र पंचांनी बादली नव्हता, स्वतःहून क्रीज सोडून निघला. हीच तर खरी क्रिकेटची, मात्र हीच तर खऱ्या फलंदाजाची. बघा किती खरं पण दाखवलं या फलंदाजानं, मात्र मैदान सोडलाय. आत्ता मात्र देवेश बॅक टू द पोलियन दुसरा झटका. यावेळेला मात्र देवेश काय, मात्र यावेळेला बघा अपील जरूर केलं होतं पंचांनी कुठल्याही प्रकारचा आउट दिला होता, मात्र हीच तर खरी ओळख असते खरं क्रिकेट खेळलं जातं. यावेळेला मात्र देवेशच्या माध्यमातून स्वतः क्रीज सोडली कमी आउट आहे आणि तो मात्र यावेळेला दुसरा झटका लागला तो मात्र विलास मोती राहणार संघाला आणि धावपलकावरती धावा 15 या धावकावर. आता मात्र नवीन फलंदाज या वेळेला मात्र चौथ्या क्रमांकासाठी नवीन फलंदाज आलाय तो मात्र नितीन. आता मात्र देवेश बाद झाला, त्याने 2 षटकार मारले तो फलंदाज आता मात्र बाद झाला. तर या षटकातील मात्र चौथा चेंडू टाकण्यास सज्ज झालाय गोलंदाज राहुल. राहुलला 3 चेंडूमध्ये 3 धावा दिल्यात आणि एका फलंदाजाला तो बादवी फलंदाज होता त्याला बाद केलाय. या वेळेला मात्र या वेळेला मोठा फटका चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, एक दमदार माइटी हिट फटका चेंडू या वेळेला मात्र नितीनच्या बॅट मध्ये येणार हा पहिला षटकार. मात्र देवेश बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकाला आला फलंदाज नितीननं एक षटकार लगावलाय. या षटकारानं धावपलकावरती धावा 21 धावा, दुहेरी अंकामध्ये 21 धावा धावपलकावरती लागल्यात या वेळेला मैदानामध्ये. एकवीस धावा धापलकावरती षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 4 चेंडू अजूनही एकातील 2 चेंडू बाकी आहेत, 4 चेंडू फेकल्यात. या वेळेला पुन्हा एकदा मात्र बॅटची एज घेतली, आता मात्र 2 तिसरा फलंदाज या वेळेला मात्र मैदानात बाहेर नितीन बॅक टू द पवेलियन.
22 या धावसंख्येवरती. मात्र या वेळेला मात्र 3 फलंदाज बाद झाले. भावे चौधरी बाद झाले, त्यानंतर देवेश आणि नितीन बाद झाला, तो मात्र चौथ्या क्रमांकाला आला. अजून मात्र सलामीला गेला, कारण अजूनही मैदानामध्ये आहे. कशा प्रकारे फलंदाजी करेल? आता मात्र 5व्या क्रमांकावर फलंदाज आलाय, तो मात्र चिराग या वेळेला एकवीस धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे, 21 धावा धावफलकावरती लागल्यात. या वेळेला सुर एक चेंडू, चेंडू या वेळेला मात्र खेळून काढलाय, तो मात्र डिबेक्सा कव्हरला चेंडू गोळीच्या रफ्तारनं चेंडू जाईल सीमाच्या बाहेर. या वेळेला मात्र दणदणीत चौकार आणि या 4 धावा. चार धावे ना आता मात्र धापलकावरती धावा लागल्या जातील. त्या मात्र 25 धावा दोन षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा धापलकावरती लागल्यात. लक्ष होतं 54 धावेचं, अजूनही मात्र गरज असेल ती मात्र 29 धावा 18 चेंडू 29 धावेची गरज आहे. अजूनही मात्र सामना कमबॅक असेल, कारण की आता मात्र या वेळेला फलंदाजी करत असताना चिराग माळीनं पहिल्या चेंडूवर चमकार दाखवला, आल्याला स्वागत केलं गोलंदाज राहुलचं. आता मात्र सांगी कोट्यातील तिसरा वैयक्तिक दुसरं षटक या वेळेला मात्र भावेश पवार या वेळेला मात्र सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. तर समोर फलंदाज सलामीला आला फलंदाज, कारण अजूनही मैदानामध्ये आहे. येणारे 18 बॉल आणि 19 धावेची गरज 29 धावेची गरज असेल, कारण यावेळेला शॉर्ट चेंडू बॅटची एज घेतली. आता मात्र मैदान सोडावं लागेल करणला, करणची केली संपुष्टात, करण गोल्डन टकवरनं बाद झाला आणि लागणारा हा चौथा झटका. विळास्मृती राहणार संघाला. मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय 6व्या क्रमांकासाठी गीतेश. तर नो स्ट्राईकला पाहू शकाल, या साईडला पाहू शकाल चिराग माळीला. चिराग माळीनं गोलंदाजी तर चांगली केली आहे, दोन स्पेल हटाळलं, त्यांना 12 धावा दिल्या आणि 3 फलंदाजांना बाद केल्या. आता फलंदाजी कशी करणारे लक्ष असणारे चिराग माळीवरती. तर तेवढा चांगला गोलंदाज समोर आहे भावेश पवार, हे क्रिकेटलाच क्रिकेटचं नाव आहे. या भिवंडीने ठाणा रायगड मासो या क्रिकेट कित्येक वेळा मात्र चांगला खेळला जातो, ओपनमधून सुद्धा खेळतोय हा फलंदाज. या वेळेचा चेंडू सुर एक पद्धतीने पडल्यानंतर टेकअप झाला गुड लक स्पोर्ट वरनं, चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती. या वेळेला कित्येक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या गोलंदाजाकडे, त्याच प्रकारे गोलंदाजी करत असताना यावेळेला आपल्या संघासाठी भावेश पवार. मात्र हा निर्धाव चेंडू आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केली जातीये यावेळेला मैदानामध्ये. त्रय षटकातील पुढचा चेंडू तिसरा चेंडू या वेळेला मात्र लोफुलटा चेंडू, चेंडूला खेळून काढा लॉंग ऑनला, शेतक्षक तिथे आहे लॉंग ऑनला असतील. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, या दोन धावे ना धावफलकावरती धावा लाभल्या जात आहेत. त्या मात्र 27 धावा अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत आणि मात्र 27 धावा धावफलकावरती लागल्यात. तर या षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट भावेश पवार सजलाय. या वेळेला मला सुर एक फटका, या वेळेला चेंडू मिड ऑनला, तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण का अफेक्ट दाखवला या वेळेला मात्र क्षेत्ररक्षकानं. तेवढा एका हातानं चेंडूला मात्र गॅदर केलं, तेवढं चांगली फेकी आणि एकच धाव या एक धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या मात्र 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत या वेळेला मात्र मैदानामध्ये.
आता मात्र लेफ्ट हँड फलंदाज यावेळेला मात्र चिराग जो माडी पाचव्या क्रमांकावरती आलाय तो मात्र आता माझा प्रथम स्ट्राईकला असेल तर गोलंदाज भावेश यावेळेला तयार झालाय गोलंदाजीसाठी. यावेळेला सूर्यभटका जेल आहे तिथे मात्र जेलपर्यंत पोहोचू शकत नाहीये मिड ऑफचं क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत एक जाव या एक धावेनं आत्ता मात्र धावपलकावरती धावा लागल्या जातील. त्या मात्र 29 धावा धावपलकावरती षटक क्रमांक 3 चालू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असणार या षटकातील आणि या 5 चेंडूमध्ये 4 धावा दिल्यात भावेश पवारनं आणि एका फलंदाजाला बाद केलं. काय बॉलिंग करतोय आपल्या संघासाठी भावेश पवार या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळीचा मात्र ऑनसाईडला मारायचा प्रयत्न यावेळेला मात्र डायरेक्ट किटकाचा प्रयत्न जरूर केला होता मात्र या वेळेला चेंडूला बॅटचा संपर्क आला चेंडू अंगाला स्पर्श आला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा 29 धावा या वेळेला मात्र विलास होती राहणार संघाच्या. चौथं षटक पवन यावेळेला मात्र गोलंदाजीच्या भूमिकेवर सज्ज झालाय. यावेळेला मात्र सुरेख चेंडू मात्र यावेळेला चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. इनस्विंग होता हा मात्र ऑफब्रेकच्या माध्यमातून चेंडू निर्धाव यावेळेला मात्र फलंदाजाला कोणते फटके मारून देत नाहीये चिरागला. यावेळेला सुरेख फटका यावेळेला मात्र कव्हरला चेंडू थांबणार नाहीये गोळीच्या रफ्तार चेंडू या 4 धावा आपला तून सबकार चिराग माडच्या बॅट मधनं. आता मात्र 4 धावपलकावरती वाढल्यात डबल तिक्का डबल तिरी यावेळेला धावपलकावरती धावा डबल तिरी झाली आहे 33 धावा. गोलंदाज पवन तयार झालाय पहिला चेंडू निर्धाव त्यांचा चमकार चिराग माळीनं मात्र खेचलाय त्याला कष्टपैलू फलंदाज आहे चिराग माळी.
यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ बॉल शॉर्ट चेंडू होता. यावेळेला मोठा फटका लागला याचा प्रयत्न केला. चेंडू यावेळेला फाईन लेगला गेलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू उचल फेक केला तोपर्यंत अवधी होता दोन धावा पूर्ण करण्याचा. थ्रो थोडा खर्रा बाला तरी पण सुद्धा धाव कोणती घेतली नाहीये. दोनच धावा या दोन धावेनं आता मात्र धाव पलकावरती धावा 35 धावा. यावेळेस मैदानामध्ये धाव पलकावरती धावा पाहू शकाल 35 धावा. या वेळेला मात्र शॉर्ट चेंडू होता. मात्र या वेळेला मोठा फटका मारता प्रयत्न जरूर केला होता. तर या चेंडू हा मात्र सायकल क्लिपला गेलाय आणि तोपर्यंत एक धाव. या एक धावेनं धाव पलकावरती धावा 36 धावा. यावेळेला धापलकावरती धावा 36 धावा. अजून या षटकातील दोन चेंडू शिल्लक असतील आणि धापलकावरती धावा 36 धावा. येणारे चेंडू असतील ते मात्र 8 आणि जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. 8 बॉल आणि 18 रन काढाव्याच लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. या विलासपोती राहणार संघाला काय होते सामन्यावर जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सांगता येणार नाहीये हा मॅच कोण जिंकणार. या वेळेला मात्र काय बॉल वॉटर ट्रेकला जातोय. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेनं निघतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. एक चेंडू एक बॉल शिल्लक आहे. एक बॉल आहे अजून या षटकातील. आता मात्र 7 बॉल आणि गरज असेल ती मात्र 18 धावेची. कुठेतरी हा षटक निर्णायक ठरू शकेल कारण की तिसरा षटक भावेश पवारचा त्यानंतर पवन केनेचा. हे दोन अष्टपैलू फलंदाज आहेत या घोडसई संघाच्या जय बजरंग घोडसई संघाचे. तर काय या वेळेला मात्र अफेक्ट करताना पवन केनेनं फलंदाजी तर कुठल्याही प्रकारची केली नाही मात्र चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. ज्यांना 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक 7 बॉल 18 धावा. या बनवायस लागतील हा सामना जिंकायचा असेल या वेळेला विलासमृती राहणार संघाला. या षटकातील पुढचा चेंडू. या वेळेला मात्र स्ट्राईक बॉल. आता मात्र या वेळेला मात्र रनच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद झालाय तो मात्र चिराग माली. आता मात्र येणारे 6 बॉल आणि 18 धावा बनवाव्या लागतील त्या मात्र विलासमृती राहणार संघ. आता मात्र येणारे 6 बॉल आणि 18 धावा बनवाव्याच लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. या वेळेला मैदानामध्ये विलास मोदी चषकला या वेळेला मला खेळाडूला थोडीशी दुखापत झाली असं घेऊन जायचं आहे आपल्याला 12 फुकेला प्रतिनिधी. आता मात्र 6 बॉल आणि 18 धावेची गरज आहे. गोलंदाज कोण असणार विजयच्या हातामध्ये आहे. घोडसई संघाचं भवितव्य 18 धावा रोकेल का मात्र या वेळेला या धावा देईल. येणारे 6 बॉल आणि 18 रनची गरज.
स्ट्राइकला येतो मात्र गीतेश आणि स्ट्राईकला पाहू शकाल अक्षयला. सहा बॉल 18 धावेची गरज. गोलंदाज सज्ज झालाय. सांगी कोट्यातील पाचवं वैयक्तिक पहिलं विजय चा गोलंदाजी मध्ये वापर केला जातोय. सहा बॉल आणि 18 धावेची गरज. बघूया काय होईल. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सांगता येणार नाही या सामना कोण जिंकेल. या मैदानावरती या षटकातील पहिला चेंडू टाकण्याची सज्जाला गोलंदाज विजय. राईट आर्म ओवर द विकेट. या वेदीला लाहीन पावी लागेल. पंच आमच्याकडे बलतात की लेग स्टंपला सोडून जातोय. एका खराब चेंडू अतिरिक्त धावन स्वेच्छ स्वरूपात एकदा वाली आहे. आता मात्र समीकरण येणारे बॉल असतील सहा आणि जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. सहा बॉल आणि 17 धावा. या वेलीला मात्र पुन्हाही एकदा लाईन भरकटतात. वारंवार चेंडू स्वेअर फेकला जातो विजयच्या माध्यमातून आणि एकने पुन्हा एकदा आत्ता मात्र धावपलकावरती धावा. 38 धावा. येणारे सहा बॉल आणि 16 धावीची गरज. सहा बॉल 16 धावा. समीकरण 6 बॉल 18 होत्या. त्याचा दोन स्वेअर चेंडू फेकले. खराब गोलंदाजी करतो या वेळेला विजय. मी म्हणे हा सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल. या षटकातील पहिला चेंडू टाकणे सज्ज. या वेलीला पुन्हा एकदा वारंवार खराब गोलंदाजी. या वेळेला मात्र तीन चेंडू बॅक टू बॅक स्वेअर फेकलेत गोलंदाज विजयनं. आत्ता मात्र येणारे सहा बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. काय गरज होती का मात्र खराब कुठेतरी गोलंदाजी. सहा बॉल 18 होत्या. तीन खराब चेंडू फेकले. आता सहा बॉल आल्या त्या मात्र 15 धावा. या वेळेला माझा सोर एक पटका. या वेळेला माझा चेंडू कार्पेटचा आहे ना चेंडू लॉगॉनला. तिथं माझं चांगली फलंदाजी क्षेत्ररक्षण होती आणि तो पाहिजे मात्र एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव घेत असताना या वेळेला मात्र बाद झाला तो मात्र गीतेश रणच्या स्वरूपात लागणारा हा मात्र दुसरा धक्का. आणि या वेळेला मात्र सहावा फलंदाज विलास स्मृती राहणार संघाचा बॅक टू द बॉलिंग. मात्र समीकरण येणारे पाच बॉल 14 धावेची गरज. पाच बॉल 14 धावा बनवाव्याच लागतील जर हा सामना जिंकायचा असेल. तर मी म्हणेन या वेलीला विलासमती राहणार संघाला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो मात्र दीपेश 8व्या क्रमांकावरती आलाय. तो आत्ता मात्र प्रथम स्ट्राईकला असेल. तो नो स्ट्राईकला. या वेळेला अक्षय आहेत 7व्या क्रमांकावरती आल्या. पाच बॉल 14 धावेची गरज. या वेळेला मात्र विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत दुसरा चेंडू फेकण्यासाठी राईट आर्म ओवर द विकेट. या वेळेला मात्र हलक्या हाताना बॅटला कट केली जात. या वेळेला गल्ली मध्ये चेंडू गेला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव. आता मात्र येणारे चेंडू 4 आणि गरज असेल ती मात्र 13 धावेची. 4 बॉल 13 धावा. आता मात्र स्ट्राईक रोटेट होत असताना अक्षयकडे स्ट्राईक या वेळेला मात्र गेली आहे. अक्षय पहिला चेंडू हा सामना करणार. समीकरण 4 बॉल आणि 13 धावीची गरज. या वेळेला जिंकायचा असेल तर सामना कशा प्रकारे मात्र होतोय मैदानामध्ये. कोण जिंकणार सामना येणारा काळ वेळ सांगू शकेल. 4 बॉल 13 धावीची गरज आहे. आता मात्र षटकातील पुढचा चेंडू टाकण्याचा सज्ज. या वेळेला मात्र सुरेख फटका. चेंडू आता मात्र सरळ आलाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. पंचाचा सिग्नल सीमा पार षटकार. आता मात्र षटकार दाखवलाय. काय या वेळेला मात्र शॉट दाखवला. बॉल द्यायचा आहे. या 6 धावा
या सात धावे ना आता मात्र येणारे चेंडू असतील तीन आणि जिंकण्यासाठी धावा असेल सात धावची. तीन बॉल सात रन सात धावा आणि तीन बॉल. कोण जिंकणार हा सामना? विलास मोती राहणार की जय बजरंग घोरसई? मात्र तीन बॉल सात धावा बनवाव्याच लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. मैदानामध्ये तीन बॉल आणि आता मात्र सात धावेची गरज. आल्या आल्या मात्र सातवा क्रमांकाचा फलंदाज अक्षयनं षटकार दाखवला. आता मात्र माश काय होईल? येणार आहे चेंडू तीन आणि सात धावेची गरज असेल हा सामना जिंकायचा असेल तर. यावेळा विलास मूर्ती राहणार संघाला. हा षटकार मात्र खूप महत्वपूर्ण असणार आहे यावेळेला. मात्र विलास मोती राहणार संघासाठी अजूनही मात्र तीन चेंडूमध्ये सात धावा बनवायच्या आहेत. येणारा मोठा फटका मॅचमध्ये घेऊन जाईल तो मात्र यावेळेला विलास मोती राहणार संघाला. येणारा डॉट चेंडू यावेळेला मॅचच्या दिशेने घेऊन जाईल तो मात्र यावेळेला जय बजरंग घोरसई संघाला. तीन बॉल सात धावा बनवाव्याच लागतील. कंपल्सरी चेसिंग आहे या ठिकाणी पुढचा चेंडू. या वेळीचा सुरेख चेंडू या वेळीला मात्र आणि या वेळेला निर्धाव चेंडूची समाप्ती. आत्ता मात्र समीकरण येणारे दोन बॉल आणि गरज असेल ती मात्र सात धावेची. दोन बॉल आणि सात रन बनवायच लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. विलास मोतीच्या राहणार संघाला बघूया अजूनही मात्र सामना कोणच्या कोणाच्या बाजूने जाईल सांगता येणार नाही. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कुठे जाईल सामना सांगता येणार नाही. यावेळेला मात्र रनअपमध्ये अडथळा आलाय थोडासा गोलंदाजा विजयीला या वेळेला. आत्ता मात्र अजूनही मात्र दोन चेंडूमध्ये सात धावेची गरज आहे. सामना कशा प्रकारे मात्र यावेळेला येईल? शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नक्कीच येणार यात मात्र शंका नाहीये. दोन बॉल आणि सात धावेची गरज. या वेळीला आत्ता मात्र लाहीन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे बोलतात की हा स्वेर आहे. आत्ता मात्र येणारे दोन बॉल आणि सहा धावा बनवाव्याच लागतील जरा सामना जिंकायचा असेल तर. विलास मोती राहणार संघाला. दोन बॉल चार रन चार रन दोन बॉल. कोण जिंकणार? विलास मोती राहणार की जय बजरंग घोरसई? या दोन संघातून कोण जिंकणार? पुढच्या राऊंडमध्ये कोण क्वालिफाय होणार? कोहली. या वेळेचा मात्र बॅटची एज घेतली. आत्ता मात्र चेंडू चांगला होता मात्र या वेळीला आत्ता मात्र एक बॉल आणि सहा धावेची गरज. एक चेंडू आणि सहा धावेची गरज. आत्ता मात्र एक चेंडूवर षटकार मारावाच लागेल तर. हा सामना मात्र जिंकला तो मात्र दुसऱ्या मॅचमध्ये क्वालिफाय होणार. एक बॉल सहा रन. पंचा सामना सुरू करा. एक बॉल आणि सहा धावेची गरज आहे प्लीज. एक बॉल आणि सहा धावा सारण एक बॉल. कोण जिंकणार हा सामना? विलास मोती राहणार की जय बजरंग घोरसई? जिंकणार आहे फक्त आणि फक्त क्रिकेटच कारण की हा बॅट आणि चेंडूचा
खेळ आहे. एक बॉल सहा धावा रोखेल का गोलंदाजचा विजय, या सहा धावा आपल्या संघाला दुसऱ्या सामन्यामध्ये नेईल का, या सहा धावा काढून विलासमुती राहणार संघ या दुसऱ्या मॅच मध्ये या वेळेला मत जाणार. एक बॉल सहा धावेची गरज आहे. येणारा हा चेंडू जर मोठा फटका जर बॉन्ड लाईनच्या बाहेर पाठवला सामना जिंकणार यावेळेला विलासमुती राहणार संघ. एक बॉल सहा धावेची गरज या षटकातील शेवट चेंडू. एक बॉल सहा धावा या बेलीला चेंडू लॉग लॉग बिग वे चेंडू लॉग और सीमा रेषेच्या बाहेर या वेलीला मात्र गगनचुंबी चुंबकीय फटका चेंडू षटकार. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपला हवा. मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय त्यांना. एक चेंडू आणि साधा बिची गरज होती आपल्या संघाला मात्र या वेळेला जिंकून दिलाय तोच ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विलासपुती राहणार संघाचा सातव्या क्रमांकावरती आला. एक चेंडू साधा बिची गोतेरी आणि षटकार दाखवलाय तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अक्षय चौधरी या मॅचचा मॅन ऑफ द